भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच स्थानिक नगरसेवकांनी पोदीहून पनवेलला जोडणाऱ्या पोदी येथील भुयारी मार्गाच्या कामासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले असून या कामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, किशोर मोरे, जयेश ठाकूर, शैलेश पाटील, कमलाकर घरत, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भक्तिकुमार दवे, श्रीकांत बापट, डॉक्टर मनीष बेहरे, रेल्वेचे मुख्य अभियंता राजू मिश्रा आणि उपअभियंता आशुतोष कुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या आधुनिक पद्धतीने रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक न घेता बांधलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोदीवरील गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार होता. त्यापूर्वी भुयारी मार्ग सुरू होणे गरजेचे असल्याने मध्यरात्री महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन पनवेल पोदी स्मशानभूमी ते पनवेलपर्यंत जाणाऱ्या अंडरपास म्हणजे सबवेचं आज सर्वप्रथम उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या वतीने ते जाहीर करते. आणि खऱ्या अर्थानं जी गोष्ट आत्ताच आपण ऐकलं की अनेक वर्षापासून ह्या सबवेची मागणी होती, कारण आपण बघत होतो तर नागरिकांचा सर्वात मोठा त्रास होता की नवीन पनवेल ते पनवेलला होणारी ट्रॅफिक, कारण रेल्वे आल्यानंतर रूळ ओढताना बऱ्याच वेळा ट्रॅफिक होत होती आणि ट्रॅफिकमुळे जवळपास 15 ते 20 मिनटं सगळे रस्ते ब्लॉक होऊन नवीन पनवेलला ट्रॅफिकचा खूप लोड येत होता. परंतु पनवेलचे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली इथले स्थानिक सर्व नगरसेवक आज ते उपस्थित असलेले सन्माननीय ॲडव्होकेट असलेले आपले सभापती मनोजजी भुजबळसाहेब, इथं उपस्थित असलेल्या सन्माननीय माजी उपमहापौर चारुशीला घरतताई, उपस्थित असलेल्या सुशीलाताई घरत, त्याचबरोबर अजयजी बहिरा, तसेच इतर इथील स्थानिक सर्वच नगरसेवक यांनी जो काही पाठपुरवठा केला त्याचमुळे आज इथला काम होऊ शकलं. आणि ह्या कामामध्ये सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी ज्या प्रकारे मदत केली त्यांचाही आजच्या निमित्ताने इथे अभिनंदन करतो. आज बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बोधी सेक्टर 15 म्हणजे स्मशानभूमीपासून ते नवीन ओल्ड पनवेलला जोडणारा रस्ता बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेतून आज आलेला आहे. यासाठी आज आपल्या पनवेलचे प्रथम नागरिक म्हणून महापौर कविता डॉक्टर कविता चौतमोल मॅडम यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे आपल्या पनवेलचे सिनियर्स म्हणजे सिनियर सिटिझन प्रवासी संघाचे मुख्य प्रमुख अध्यक्ष डॉक्टर भक्तिकुमार दवे, त्याचप्रमाणे आपल्या माजी उपमहापौर चारुशीला घरत मॅडम, बापट साहेब आणि सर्व इथले सुभाजी भुजबळ माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते आज या नवीन येणाऱ्या बोगद्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या बोगदा होण्यासाठी किंवा हा अंडरपास होण्यासाठी आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रवासी संघटना आणि आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यातून त्यांच्या प्रयत्नातून हा बऱ्याच दिवसाचा प्रतीक्षेत राहिलेला रस्ता आज झालेला आहे. कारण पोदी नंबर 1 हे फाटक हमेशा लागलेला असायचा, नेहमी लागलेला असायचा, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास आणि तास एक तासाचा वेळ लागायचा, त्यामुळे लोकांचे खूप हाल व्हायचे. त्याचप्रमाणे ओल्ड पनवेलवरून ज्यावेळी नवीन पनवेल येण्यासाठी एकच जो फ्लायओव्हर आपला नवीन पनवेलचा बोलतो आपण HDFC सर्कल जातो तो एकावरच लोड असायचा, त्यामुळे प्रत्येक सिग्नलदासुद्धा जवळजवळ अर्धा तास थांबल्याशिवाय माणसाला तिथून पास होता होत नव्हतं. त्यामुळे हा जो अंडरपास झालेला आहे खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि याच्यासाठी प्रचंड मेहनत आमदार प्रशांत ठाकूर, त्याचबरोबर प्रवासी संघटनेचे डॉक्टर भक्तिकुमार दवे आणि बापट साहेब, त्याचप्रमाणे आपले उपनगराध्यक्ष चारुशीला घरत, तेजसजी कानपिळे, आम्ही मी स्वतः, त्याचबरोबर महापौर मॅडम असतील, आमचे परेशदादा असतील, या सर्वांच्या आमच्या मेहनतीतून हे झालं आहे. परंतु ह्याला मेन खंबीर नेतृत्व मिळालं जे दमदार आमदार बोलतो आपण ते प्रशांतदादा यांच्या नेतृत्वामुळे हे काम झालेलं आहे, एवढं निश्चित मी सगळ्यांच्या समोर सांगू शकतो. आणि हे श्रेय प्रशांतदादा ठाकूर साहेबांना राहते. त्याचबरोबर रेल्वेचे जे अधिकारी असेल त्यांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं वेळोवेळी आणि त्यातून हा आज अंडरपास झालेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.